गुड मॉर्निंग फ्रेंड्स, बघा टुडे वी विल डिस्कस द न्यू चॅप्टर इन मॅथमॅटिक्स सेकंड, डिफरन्सेशन. बघा चॅप्टर नंबर फर्स्ट आहे मॅथमॅटिक्स सेकंडमधला डिफरन्सेशन. हा चॅप्टर बोर्डसाठी 8 मार्कपर्यंत येतो असतो, बोर्डसाठी 8 मार्कपर्यंत असतो. 11th स्टँडर्डमध्ये आपण याची डेफिनेशन, फर्स्ट प्रिन्सिपल, काही बेसिक फॉर्म्युलेज आणि त्याचे प्रूफ्स बघितलेले आहेत. 12th स्टँडर्डमध्ये टाईप्स ऑफ डिफरन्सेशन, म्हणजे बऱ्याचशा प्रकारचे टाईप्स असेल डिफरन्सेशनचे, ते कसे डिफरन्शिएट करणार या पद्धतीचे आज आपण माहिती घेणार आहोत. तर बघा, मॅथमॅटिक्स सेकंडमधला स्टार्टअप आहे, स्टार्टअपचा चॅप्टर आहे डिफरन्सेशन फॉर 8 मार्क्स. आणि जेवढं काही मॅथ सेकंडमध्ये सिलेबस आहे असेल, डिफरन्सेशन, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हे दोनही चॅप्टर मध्ये हा पहिला चॅप्टर करणं खूप गरजेचं आहे, की जेणेकरून तुम्हाला दोन चॅप्टरचे प्रिपरेशन होणार आहे. तसंच इंटिग्रेशनमध्ये याचा बराचसा पार्ट लागणार आहे. मग तर याचं मेन म्हणजेच काय, डिफरन्सेशन म्हणजेच काय, तर डिफरन्सेशनचा बराचसा वापर आपण बघा फिजिक्समध्ये आणि केमिस्ट्रीमध्ये केला. बघा, सर आयझॅक न्यूटन्स आणि लेमनिज या दोघांनी, दोन शास्त्रज्ञांनी यावरती बरंचसं काही काम केलेलं आहे. मग ॲक्च्युली डिफरन्सेशन म्हणजे काय, की त्याचा आपल्या रिअल लाईफमध्ये काही वापर होतो का, की का आपल्याला डिफरन्सेशन महत्त्वाचं वाटतं, हे आपण आज इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये बघणार आहोत. आता बरेचसे मुलं 11th मध्ये डिफरन्सेशन शिकले, 12th मध्ये पण होणार आहे, परंतु सर्व झाल्यानंतर त्यांना एक प्रश्न पडतो की सर, ॲक्च्युली मिनिंग ऑफ द डिफरन्सेशन काय, तेच आम्हाला आत्तापर्यंत का आलेलं नाही. प्रॉब्लेम बरेचसे सॉल्व्ह करतात, टाईप्स कळतात, ते सॉल्व्ह पण करतात, टाईप्स कळतात, क्वेश्चन पेपरमध्ये 4 मार्कही मिळवतात, पूर्ण प्रॉब्लेम एक्सप्लेन करता येतो, पण ॲक्च्युली मिनिंग ऑफ द डिफरन्सेशन हेच काय ते आपल्याला कळत नाही. रिअल लाईफमध्ये महत्त्वाचा डिफरन्सेशनचा वापर काय, तर बघा एक जस्ट एक्झाम्पल म्हणून घेतो. या आपल्या आजकालच्या रिअल लाईफमध्ये आपण सर्वात महत्त्वाची एक गोष्ट प्रामुख्याने नेहमी करत असतो, ते म्हणजे कम्पॅरिझन. अगदी आपल्या क्लासमधील मार्कपासून तर अगदी आपले रिअल लाईफमधला प्रत्येक जो व्यवहार असतो तो आपण कम्पॅरेटिव्हली करत असतो. बघा, मग हे कम्पॅरिझन म्हणजेच काय असतं, तर ॲक्च्युली तिथंच खरा डेरिव्हेटिव्हचा काय झालेला आहे, बॉर्न झालं आहे. बघा, म्हणजेच काय डिफरन्सेशन म्हणजे काय, थोडक्यात कम्पॅरिझन करावं लागतंय. मग सर्वात महत्त्वाचं एका वाक्यात उत्तर असेल तर रेट मेजर. डेरिव्हेटिव्ह म्हणजे रेट मेजर, म्हणजे दोघात झालेला बदल पहिल्याच्या प्रमाणात दुसऱ्यात आणि दुसऱ्याच्या प्रमाणात पहिल्यात. इट इज फर्स्ट अँड डिपेंडंट व्हेरिएबल अँड नेक्स्ट इज इंडिपेंडंट व्हेरिएबल. आणि म्हणूनच रेट मेजर जिथं जिथं असेल तिथं तिथं आपला डेरिव्हेटिव्ह आहे असं आपण समजून जाऊया. मग आपला अगदी फिजिक्स असेल, फिजिक्समध्ये व्हेलॉसिटी आहे, त्याची डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. बघा, इथं जर नीट व्यवस्थित बघितलं तर इथं दोन क्वांटिटीचं आपण कम्पॅरिझन करतोय. पहिला आहे डिस्प्लेसमेंट आणि दुसरा आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम. म्हणजे तुम्हाला जर 1 तासामध्ये 70 किलोमीटर जायचं असेल, तर ताशी तुम्हाला एक गाडी 70 किलोमीटर जायचं असेल, तर ताशी आपण त्याला 70 स्पीड म्हणतो. पण याच्यातून जर आपण टाईमच मिनिमाइज करून टाकला, टाईम कट केला, कम्पॅरिझनला टाईमच नाही ठेवला, नुसतं म्हणलं 70 किलोमीटर, पण त्याला काय आहे का, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, नुसतं डिस्प्लेसमेंट दिलं 17 आणि नो टाईम दिला, तर मग काय होतं आहे, त्याला काही अर्थ उरत नाही. ओके, त्यासाठी कम्पॅरिझन करण्यासाठी आपल्याला दोन क्वांटिटी या महत्त्वाच्या असतात, आणि त्यापैकी आपण एक जरी घेतली नाही तरी आपल्याला काय होऊ शकतो, प्रॉब्लेम होऊ शकतो. बघा, आणि म्हणून डिफरन्सेशन म्हणजे आहे रेट मेजर. मग आता जो रेट मेजर आहे तो कोणत्या पद्धतीत असेल, तर ते आपण यामध्ये बघणार आहोत. बरेचसे जे डेरिव्हेटिव्ह रेट मेजर आहे, व्हेलॉसिटी असेल, त्यानंतर आपल्या केमिस्ट्रीमध्ये असेल रेट ऑफ चेंज ऑफ रिएक्शन्स असेल, तुम्ही एन्थाल्पी चेंज वगैरे त्यामध्ये घेत असाल, त्यामध्ये पण आपल्या डेरिव्हेटिव्हचा बऱ्याचशा वेळेस वापर झालेला आहे. मग याची डेफिनेशन काय आहे, तर याचं जॉमेट्रिकल रिझन, जॉमेट्रिकल मिनिंग असेल, तर याचं आहे एफ डॅश ऑफ एक्स, त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह इज. आता हे आपण मॅथमॅटिक्सकडे येतोय, हे घेतलं आपण आता रिअल लाईफपर्यंत, आता आपण थोडं मॅथमॅटिकलमध्ये येऊया. लिमिट ऑफ एच टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच, इट इज द डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. ही आपण 11th स्टँडर्डमध्ये घेतलेली आहेत
इलेवन्थ स्टँडर्ड मध्ये घेतलेली आहेत, हे आहे फर्स्ट प्रिन्सिपल तुमचं. हे काय आहे? फर्स्ट प्रिन्सिपल. आणि मग हे जर तुम्ही नीट व्यवस्थितपणे निरीक्षण केलं तर हा एक स्लोपच असतो बघा. रेट ऑफ चेंज म्हणजे काय असतो? एक स्लोपच असतो. जसा आपण स्लोप घेतलाय बघा, काय असतो स्लोप? एम इज इक्वल टू, इट इज नथिंग बट डेरिव्हेटिव्ह. एम इज इक्वल टू काय असतो? वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन, वेअर एक्स वन वाय वन अँड एक्स टू वाय टू आर द काय असेल? पॉईंट, कॉर्डिनेशन पॉईंट इन द ग्राफ्स. तर बघा एक छोटंसं एक्झाम्पल देतो. आता काय होतं आहे, एखादा ग्राफ, एखादं फंक्शन घेतलं आपण आणि त्या फंक्शनचा जर आपण ग्राफ काढला तर तो प्रत्येक फंक्शनचा आपला ग्राफ काढते. तर बघा एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर हे फंक्शन घेतलं मी आणि त्याचा मला ग्राफ काढायचा आहे बघा. मग काय होणार आहे? मी सपोज वन घेतला अशा पद्धतीने, वनचा स्क्वेअर वन, टू, टूचा स्क्वेअर फोर असेल इथं नाईन, आणि या पद्धतीने आपला तो काय होणार आहे? ग्राफ होणार बघा या पद्धतीने. हे ग्राफ झाला ओके. आता असंच एखादं जर फंक्शन असेल वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स नावाचं आणि त्याला जर आपण टँजंट ड्रॉ करत असेल बघा, असं एखादं फंक्शन घेतलं आपण ओके या पद्धतीने, आणि हा एक पॉईंट आहे पी, तुम्ही कोणता पण घेऊ शकता. हा इथं घेतला मी ए पी आणि काय हा बी घेतला आहे बघा. आणि इथं घेतला आपण ए आणि इथं घेतला आपण एफ ऑफ एक्स, एफ ऑफ ए हा ए आहे, फंक्शनची वेट ऑफ एफ ऑफ ए होती सपोज. नंतर बघा थोडासा बदल झाला, थोडासा बदल झाला म्हणजे स्मॉल इन्क्रीमेंट ऑर स्मॉल चेंज, म्हणजे एखाद्या रीडिंगमध्ये एखाद्या कॅल्क्युलेशनमध्ये स्मॉल चेंज होत असेल, स्मॉल इन्क्रीमेंट ऑर चेंज दोन्हीपैकी एक वापरते झाले तर तिथं आपण बघा कसं स्मॉल चेंज होत असेल ए प्लस एच, अगदी म्हणजे एमध्ये अतिशय पॉईंट नॉट नॉट नॉटमध्ये एक व्हॅल्यू मिळवली, ती झिरो पण नाही, टेन्स टू झिरो, झिरोकडे चालले. त्यानंतर आहे एफ ऑफ ए प्लस एच, एफ ऑफ ए प्लस एच ज्या एमध्ये ॲड झाली म्हणजे फंक्शन एचमध्ये पण काय आले ॲड झाले. मग हा पी बी असेल आणि याचा जर मला काय काढायचं असेल, स्लोप काढायचा असेल ॲट पॉईंट पीला, ॲट पॉईंट पी पासनं काय करायचं आहे मला स्लोप काढायचा आहे. स्लोप काढायचं आहे म्हणजे आपल्याला शोधायचा आहे एफ डॅश ऑफ एक्स. काय शोधायचं आहे? एफ डॅश ऑफ एक्स. मग काय येईल बरं? हा आहे तुमचा एक्स वन वाय वन, हा आहे तुमचा एक्स टू वाय टू. एज एच टेन्स टू झिरो, जो काय डिफरन्स आहे तुमचा तो किती अतिशय झिरो आहे. एच टेन्स टू झिरो असेल काय येईल मग? बघा वाय टू मायनस वाय वन म्हणजे एफ ऑफ ए प्लस एच, एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए, मायनस एफ ऑफ ए अपॉन अपॉन ए प्लस एच मायनस ए, प्लस ए मायनस ए गेट कॅन्सल, काय येईल बघा इथं एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन ए प्लस एच मायनस ए, प्लस ए मायनस ए गेट कॅन्सल, एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए अपॉन एच ॲज लिमिट एच टेन्स टू झिरो. जो काय तुमचा चेंज असेल तो एच टेन्स टू झिरोला आहे बघा. आणि मग हे आहे जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ द डेरिव्हेटिव्ह. मग थोडक्यात काय, डेरिव्हेटिव्ह असेल तर रेट ऑफ चेंज ऑफ असेल, तुमचा काय बदल झाला या पी पॉईंटमध्ये आणि या बी पॉईंटमध्ये किती बदल झाला. मग सपोज बघा एक प्रॉब्लेम आहे वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस थ्री ॲट पॉईंट एक्स इज इक्वल टू काय असेल टू कॉमा थ्री, ॲट फाईंड द डेरिव्हेटिव्ह ॲट पॉईंट ऑफ एक्स इज इक्वल एक्स टू कॉमा थ्री. मग काय येईल? वायचा डेरिव्हेटिव्ह डीवाय अपॉन डी एक्स, एक्स स्क्वेअरचा टू एक्स प्लस किती एक्सचा वन ॲट पॉईंट टू, टू इंटू टू फोर, फोर प्लस वन मीन्स फाईव्ह ओके. या पद्धतीने काय त्याचा डेरिव्हेटिव्ह असेल. मग आपण यावरती काही प्रॉब्लेम्स हवं ते आधी आपण काय घेणार आहोत, फॉर्म्युले घेणार आहोत बघा. मग या हे फॉर्म्युले जे आहेत आपल्याला दिलेले हे आपण इलेवन्थ स्टँडर्डमध्ये बरेचसे काय करून घेतले आहेत, एक्सप्लेन केलेले आहेत बघा. हा आहे तुमचा जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ द डेरिव्हेटिव्ह. थोडक्यात तुम्ही स्लोप म्हणा, यम म्हणा ओके, टँजंट म्हणू शकता. मग डेरिव्हेटिव्ह आर डिनोटेड बाय, डेरिव्हेटिव्ह आर डिनोटेड बाय एफ डॅश ऑफ एक्स. पहिला आहे एफ डॅश ऑफ एक्स दाखवतो, नंतर डी वाय अपॉन डी एक्स याने पण आपण दाखवू शकतो, त्यानंतर आहे
वाय डैश वाय प्राइम असं पण म्हणू शकतो वाय डॅश. हे आहे तुमचे डेरिव्हेटिव्ह दाखवण्याचे तीन नोटिफिकेशन. मग यावरती बरेचसे काय आपल्याला प्रॉब्लेम घ्यायचे आहेत. मग डेरिव्हेटिव्हमध्ये सर्वात महत्त्वाचे तो डेरिव्हेटिव्ह कसे सॉल्व्ह करायचे याबद्दल आपण आता बघणार आहोत. ओके, थँक्यू. बघा, डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करायचे काही आपण इलेवंथमध्ये काय घेतले आहेत, थेरम घेतले आहेत, ते मी एकदा परत एकदा रिकॉल करतो आणि आपण आपल्या चॅप्टरकडे सुरुवात करूया. बघा, पहिला थेरम आहे ॲडिशन रूल, डेरिव्हेटिव्ह ऑफ ॲडिशन रूल. ॲडिशन रूल, जर वाय इज इक्वल टू यू प्लस व्ही दोन फंक्शन असेल आणि दोघं प्लसने असेल तर आपण म्हणणार डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू डी यू अपॉन डी एक्स प्लस डी व्ही अपॉन डी एक्स. हे झाली पहिलं, वाय इज इक्वल टू यू प्लस व्ही, वेअर डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू डी वाय अपॉन डी यू अपॉन डी एक्स प्लस डी व्ही अपॉन डी एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, त्याचं एक्झाम्पल येईल बघा. एक वाय इज इक्वल टू असेल तुमचं साईन एक्स प्लस एक्स, दोन फंक्शन आहे, दोन फंक्शन प्लसने आहेत म्हणजे सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेता येतो. त्या वायचा येईल डी वाय अपॉन डी एक्स, त्या साईन एक्सचा येईल कॉस एक्स आणि त्या एक्सचं किती येईल वन येईल. बघा, एक्सचं किती हे तुमचं आहे. त्यानंतर सेकंडमध्ये आपण घेतलं आहे जर वाय इज इक्वल टू यू मायनस व्ही, दोन फंक्शन कसे असतील सबस्ट्रॅक्शनने असेल तर अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स असेल तर डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू डी यू अपॉन डी एक्स मायनस डी व्ही अपॉन डी एक्स. परत प्रॉब्लेम, वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्स मायनस ए रेस टू एक्स असेल तर त्या वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय अपॉन डी एक्स, त्या ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स आणि मायनस त्या ए रेस टू एक्सचा ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. हा घेतला आपण सबस्ट्रॅक्शन. हा काय असेल? सबस्ट्रॅक्शन. तीन नंबरचा आहे आपला प्रोडक्ट रूल. प्रोडक्ट रूलमध्ये काय असेल? वाय इज इक्वल टू यू इंटू व्ही, दोन फंक्शन एकमेकाला काय असतील मल्टिप्लिकेशनने असतील तर त्यांचा डेरिव्हेटिव्ह असतो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू फर्स्ट फंक्शन कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. आणि मग या पद्धतीने प्रॉब्लेम आहे वाय इज इक्वल टू साईन एक्स इंटू एक्स. वाय इज इक्वल टू साईन एक्स इंटू एक्स. बरेचसे विद्यार्थी काय चुका करतात बघा, बरेचसे विद्यार्थी या साईन एक्सचा ते म्हणतात कॉस एक्स आणि त्या एक्सचा वन आणि याचं उत्तर डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू कॉस एक्स असंही ते म्हणतात बघा. परंतु या दोन फंक्शनमध्ये काय आहे तर मल्टिप्लिकेशन आहे, याचा अर्थ इथं प्रोडक्ट रूलच वापरावा लागेल. सपोज तुम्हाला एक्झाम्पल दिलं थ्री इंटू टू आणि थ्री प्लस टू, या दोघांमध्ये काहीतरी फरक वाटतो का रे तुम्हाला? वाटतो की नाही? मग थ्री इंटू टू मला म्हणतील सर सिक्स होतोय आणि थ्री प्लस टू इज इक्वल टू फाईव्ह होतोय, म्हणजेच काय तर प्रोडक्ट रूल आणि ॲडिशन रूल यामध्ये सुद्धा काहीतरी डिफरन्स असणार आहे. मग दुसरं काय शिकलो आपण या डेरिव्हेटिव्हमध्ये? इथं आपण जसं मल्टिप्लिकेशन शिकलो, ॲडिशन शिकलो, तसंच डेरिव्हेटिव्हमध्ये एक शिकायचं आहे की दोन फंक्शनचं ॲडिशन असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा फाईंड करायचा, दोन फंक्शनचे सबस्ट्रॅक्शन असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा फाईंड आउट करायचा, दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन, दोनपेक्षा जास्त फंक्शनचं मल्टिप्लिकेशन कसं असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा, आणि थर्डला दोन फंक्शनचं डिव्हिजन असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा. एवढंच शिकतोय आपण डेरिव्हेटिव्ह. जसे आपण फर्स्ट स्टँडर्डमध्ये नंबर शिकलो, नॅचरल नंबर, रिअल नंबर, त्यानंतर त्यांचे ॲडिशन शिकलो, नंतर मल्टिप्लिकेशन, नंतर डिव्हिजन, तसंच आपण इलेवन स्टँडर्डमध्ये शिकलो आहे डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ, म्हणजे जिथं जिथं काही बदल होत असेल त्या प्रमाणात. दोन मित्र आहे, दोघा मित्रांमध्ये पहिल्याला पर्सेंटेज कमी पडले, दुसऱ्याला जास्त पडले, मग तुम्ही काय कम्पेअर केलं? त्याचे पर्सेंटेज कम्पेअर केलं विथ रिस्पेक्ट टू तो पर्सन. ओके, त्यानंतर तुम्ही कॉलेजवरनं स्कूलला आले किंवा कॉलेजला आले, तुम्हाला 20 मिनिटं लागले, तुम्ही 10 किलोमीटर अंतर पार केलं, म्हणजे तुम्ही अंतराच्या टाईम आणि डिस्टन्स यामध्ये कम्पेअर करू. दुसरा एखादा विद्यार्थी लांबून येतोय, त्याला काहीतरी डिस्टन्स आणि टाईम लागणार, त्याला टाईम जास्त लागतो, याचा अर्थ तुम्ही काय मेजर करणार तर पहिल्याचं डिस्टन्स कमी आहे, दुसऱ्याचं जास्त आहे, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ जिथे होईल त्या पद्धतीने तुम्हाला म्हणेल बघा. ओके, मग अशा बरेचसे काही प्रॉब्लेम आहे. व्हेलॉसिटी आहे, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, ॲक्सलरेशन आहे, काय रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. तुमची व्हेलॉसिटी रेट ऑफ चेंज ऑफमध्ये वाढत असेल विथ किंवा इन्क्रीज किंवा डिक्रीज विथ रिस्पेक्ट टू टाईम म्हणले तुम्ही, म्हणजे दोन गोष्टी आपण काय केल्या, कम्पेअर केल्या. रेट ऑफ चेंज ऑफ जिथं जिथं प्रश्न येईल समजून घ्यायचा तिथं काय आहे डेरिव्हेटिव्ह. अगदी दोन मित्रांमध्ये जर
काहीतरी तुलना होत असेल तर ऑब्व्हियसली समजून घ्या तिथं पण डेरिव्हेटिव्ह चॅप्टर चालू आहे आपला. ओके, मग आय यू इंटू विरुल साईन एक्स इंटू एक्स, मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, मग वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू पहिलं फंक्शन कॉन्स्टंट म्हणजे कोण साईन एक्स कॉन्स्टंट एक्स आहे वन प्लस एक्स कॉन्स्टंट साईन एक्स आहे कॉस एक्स. मग याचा डेरिव्हेटिव्ह आला बघा डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू साईन एक्स इंटू वन साईन एक्स प्लस एक्स इंटू कॉस एक्स. ओके, या पद्धतीने. त्यानंतर आहे आपला फोर यू अपॉन व्ही रूल, त्याला तुम्ही क्वेश्चन रूल पण म्हणले. मग काय इफ वाय इज इक्वल टू यू अपॉन व्ही देन डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल डिफरन्शिएट विथ री दुसरं फंक्शन कॉन्स्टंट पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह मायनस पहिलं फंक्शन कॉन्स्टंट दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह अपॉन व्ही स्क्वेअर अपॉन व्ही स्क्वेअर. मग याचा प्रॉब्लेम काय येईल वाय इज इक्वल टू मी घेतला लॉग एक्स अपॉन एक्स, वाय इज इक्वल टू लॉग एक्स अपॉन मी काय मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय अपॉन डी एक्स दुसरं फंक्शन कॉन्स्टंट. दुसरं म्हणजे हे फर्स्ट झालं हे सेकंड झालं दुसरं फंक्शन कॉन्स्टंट म्हणजे कोण एक्स कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन अपॉन एक्स प्लस दुसरं फंक्शन सॉरी मायनस दुसरं फंक्शन कॉन्स्टंट एक्स आहे वन अपॉन व्ही स्क्वेअर मीन्स एक्स स्क्वेअर एक्स एक्स गेट कॅन्सल मीन्स डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू किती वन मायनस लॉग एक्स इंटू वन लॉग एक्स अपॉन एक्स स्क्वेअर हे आलं तुमचं यू अपॉन व्ही रूल. काय झालं तुमचं यू अपॉन व्ही रूल मध्ये बघा म्हणजे डेरिव्हेटिव्हचे हे चार बेसिक रूल्स आहे यू अपॉन व्हीचे. पहिला आहे ॲडिशन रूल म्हणजे दोन फंक्शनमध्ये ॲडिशन असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा घेणार सेपरेट येऊन टाकायचा डायरेक्ट दोघांमध्ये प्लस साईन यू मायनस व्ही सेम आहे दोघांचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घ्यायचा आहे दोघांमध्ये मायनस साईन यू इन टू व्ही. इथं मात्र गडबड आहे बघा इथं हा थर्ड आणि फर्स्ट मुलं एकत्र करतात सरळ सरळ तुम्हाला सांगितलं साईन एक्सचा कॉस एक्स म्हणतात त्या एक्सचं वन म्हणतात कॉस एक्स नाही असं होत नाही म्हणून तुम्हाला हे दोन एक्झाम्पल सांगितले की थ्री इंटू टू जसे तुम्ही सिक्स म्हणता तसं यू इंटू व्ही म्हणजे दोन फंक्शनमध्ये मल्टिप्लिकेशन असेल तर यू इंटू व्हीच रूल वापरला गेला पाहिजे. आणि म्हणून हे रूल्स आहे कशाचे हा आहे तुमचा ॲडिशनचा रूल हा आहे तुमचा सबस्ट्रॅक्शनचा रूल डेरिव्हेटिव्ह हा आहे तुमचा मल्टिप्लिकेशनचा रूल आणि हा चार नंबरचा आहे तुमचा डिव्हिजनचा रूल. हे तुम्हाला महत्त्वाचे आहेत हे चार व्यवस्थितपणे लिहून घ्या. आणि मग आता आपण या चॅप्टरमध्ये नेमकी काय आहे हे आले स्ट्रेट फॉरवर्ड म्हणजे इथं तुम्हाला फंक्शन माहिती होते परंतु काही फंक्शन सहजासहजी डेरिव्हेटिव्ह उपलब्ध करून देत नाही त्यासाठी स्पेशल मेथड आहेत. म्हणजेच काय स्पेशल मेथड म्हणजे काय नेमकी तर आपल्याला आता फंक्शनचे प्रकार माहिती आहेत पण यामध्ये आपलं पहिलं फंक्शन आपण कंपोजिट आहे ट्रिग्नोमेट्रिक आहे इन्वर्स आहे लॉगरिथमिक आहे अशा पद्धतीचे त्याचे असेल तर त्याचे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचे कसे हे आपण बघणार आहोत. सुरुवातीला हे चार फॉर्म्युले व्यवस्थितपणे लिहून घ्या. ओके, बघा या चॅप्टरचा आपण आता सध्या अभ्यास करत आहोत डिफरन्सिएशन. तर यामध्ये आपल्याला या चॅप्टरचा लेआउट माहीत पाहिजे. बघा कोणताही चॅप्टर तुम्ही अभ्यास करताना त्याचा लेआउट आपल्याला माहीत पाहिजे. थोडक्यात आपण त्याची ब्लूप्रिंट म्हणूया की आपण शिकतोय थोडक्यात डिफरन्सिएशन. डिफरन्सिएशन सुरू असताना त्याचा आपल्याला ॲक्च्युली मिनिंग पण कळालं पाहिजे. पहिला हेतू तर आपला तोच आहे शिक्षणाचा की आपल्याला त्या गोष्टीचं ज्ञान झालं पाहिजे की ॲक्च्युली मिनिंग ऑफ द डेरिव्हेटिव्ह काय. त्यानंतर दुसरा आपला महत्त्वाचा हेतू आहे का आपल्याला तो रिप्रेझेंट करता आला पाहिजे पेपरला मार्क घेता आले पाहिजे त्यासाठी त्यामध्ये काय दिलंय ते प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे तो चॅप्टरमध्ये काय काय कंटेन आहे ते असणं गरजेचं आहे. तेव्हा कोणताही चॅप्टरचा अभ्यास करताना तुम्ही सुरुवातीला त्याचा लेआउट बाजूला करून घेणं गरजेचं असते आहे. लेआउट म्हणजे काय तर मला माहिती आहे का हा डिफरन्सिएशन जो चॅप्टर आहे त्यामध्ये मला तुम्हाला काय काय घ्यायचं आहे तुम्हाला त्याचा काय अभ्यास करायचा बघा. मग डिफरन्सिएशनमध्ये पहिला प्रश्न तोच असणार आहे की फाइंड द डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे फाईंड द डेरिव्हेटिव्ह. प्रत्येक वेळी डेरिव्हेटिव्हचं काय फाईंड करतो तुम्हाला फाईंड द डेरिव्हेटिव्ह करायचं आहे. मग डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा तर यामध्ये काहीतरी टाईप आहे बघा. मग काय टाईप्स असणार आहे तर तुम्हाला पहिला टाईप बघा कंपोजिट फंक्शन. पहिला आहे तुमचं कंपोजिट फंक्शन म्हणजे यामध्ये तुम्हाला पहिला टाईप अभ्यासायचा आहे कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा कसा. मग ॲक्च्युली कंपोजिट म्हणजे काय तर इथं मला बघायचं तुम्हाला कंपोजिट म्हणजे काय तर वाय इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स याला म्हणायचं कंपोजिट फंक्शन. तरी कळालं नसेल की वाय इज इक्वल एफ ऑफ जी ऑफ एक्स म्हणजेच काय तर बघा तुम्हाला मी दोन फंक्शन दाखवतो
या फंक्शनचा अभ्यास तुम्ही केलाय साइन एक्स, याला तुम्ही म्हणणार ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. काय म्हणणार? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. मी अजून एक देतो साइन एक्स स्क्वेअर. या दोन फंक्शनमध्ये एक बदल दिसला, पहिला होता साइन एक्स आणि हा आहे साइन एक्सचा स्क्वेअर. म्हणजे हा पहिला हे कॉम्पोजिट फंक्शन झालंय. काय झालं? कॉम्पोजिट फंक्शन. साइन एक्सचा ट्रिग्नोमेट्रिक होताच पण साइन एक्स नंतर मी बघितलं तर एक्स स्क्वेअर जो आहे आणि त्या एक्स स्क्वेअरचा टाईप आहे मग कोणता? पॉलिनॉमियल, किंवा त्याला अल्जेब्रिक म्हणतो. मग फंक्शनचे प्रकार आपण बघितले. पहिलं घेतलं आपण अल्जेब्रिक फंक्शन. काय घेतलं? अल्जेब्रिक फंक्शन, म्हणजे ज्यामध्ये एक्स वाय येऊ शकतात या पद्धतीने. दोन नंबर आपल्याकडे आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन नंतर आपल्याकडे आहे लॉगॅरिथमिक फंक्शन. लॉगॅरिथमिक नंतर आपल्याकडे आहे इन्वर्स. इन्वर्स नंतर आहे आपल्याकडे एक्सपोनेन्शियल. आता हे तुम्हाला दिसणार आहे बघा, एक्स एक्स स्क्वेअर प्लस वन एक्स प्लस वन असं जिथं जिथं येईल ते आपण अल्जेब्रिक फंक्शन होऊन. ट्रिग्नोमेट्रिक म्हणजे साईन एक्स कॉस एक्स टॅन एक्स असेल त्याला आपण ट्रिग्नोमेट्रिक म्हणणार. त्यानंतर लॉगॅरिथमिक म्हणजे ज्यामध्ये लॉग एक्स असेल. ओके, या पद्धतीने इन्वर्स लॉगॅरिथमिकचं अजून एक आहे फंक्शन एक्स रेस टू एक्स पॉवरमध्ये येत असेल तर. नंतर आहे इन्वर्स म्हणजे कोणतं? साईन इन्वर्स ऑफ एक्स कॉस इन्वर्स ऑफ एक्स या पद्धतीनं. आणि एक्सपोनेन्शियल म्हणजे ई रेस टू एक्स आणि ए रेस टू एक्स यामधले प्रकार जे असेल त्याला आपण म्हणतो टाइप्स ऑफ फंक्शन. मग टाइप्स ऑफ फंक्शनमध्ये आपण पहिलं घेणार आहोत कॉम्पोजिट फंक्शन. म्हणजे काय? तर दोन फंक्शन एकमेकात येत असेल तर त्याला आपण कॉम्पोजिट म्हणणार. थोडक्यात अतिशय म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड म्हणजे काय? तर वाय इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स. वाय इज इक्वल एफ ऑफ जी ऑफ एक्स म्हणजे काय? दोन फंक्शन. म्हणजे एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगेल साईन एक्स स्क्वेअर, पहिलं साईन एक्स दुसरं एक्स स्क्वेअर, दुसरं साईन ऑफ ई रेस टू एक्स. हे ट्रिग्नोमेट्रिक आणि नंतर त्यामध्ये कोण आलं आहे? एक्सपोनेन्शियल आले बघा. त्यानंतर ई रेस टू एक्स स्क्वेअर प्लस वन, पहिला आहे ई रेस टू एक्स आणि त्यानंतर याच्यामध्ये आले कोण? एक्स स्क्वेअर प्लस वन. याला म्हणणार आपण कोणतं? कंपोजिट फंक्शन. आणि या कंपोजिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट कसे करायचे ते आपण घेणार आहोत पहिल्या कंपोजिट फंक्शनमध्ये. मग यामध्ये पहिला थेरम आहे, यामध्ये जो काय पहिला थेरम आहे तो एच एस सी बोर्डसाठी खूप आणि खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्ही अभ्यास करायला जेव्हा डेरिव्हेटिव्ह घेणार त्यावेळेस तुम्हाला पहिलं कंपोजिट फंक्शन दिसणार आणि त्या कंपोजिट फंक्शनवरचा थेरम केला तरच त्यावरले तुम्हाला प्रॉब्लेम काय होऊ शकतील, सॉल्व होऊ शकतील, एवढं लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे सेकंड नंबर आहे इन्वर्स. इन्वर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. इन्वर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. मग वाय इज इक्वल टू साईन इन्वर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही कसा फाइंड आउट करणार? कॉस इन्वर्स एक्सचा कसा फाइंड आउट करणार? त्यानंतर त्याच्यावरती पण एक आहे थेरम. हा पण थेरम जर कळाला, थेरम हे फर्स्ट थेरम हा सेकंड, तर तुम्हाला ते प्रॉब्लेम इझिली जाणार. म्हणजे आपलं पहिलं कॉम्पोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसे घ्यायचे हे बघणार, नंतर इन्वर्स फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह कसे घ्यायचे ते बघणार, त्यानंतर आहे आपला थर्ड टाईप, नंतर असेल लॉगॅरिथमिक. लॉगॅरिथमिक फंक्शन, लॉगॅरिथमिक फंक्शन. मग वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स रेस टू जी ऑफ एक्स. जर दोन फंक्शनचं काय असेल पॉवरमध्ये येत असेल, एकमेकाचे कसे असे असतील पॉवरमध्ये येत असेल, तर आपण तो प्रॉब्लेम जो आहे तो प्रॉब्लेम आपण लॉगॅरिथमिक ने सॉल्व करू शकतो. यामध्ये काय थेरम आपल्याला नाही आहे, पण यामध्ये आपल्याला काही स्टेप आहे. काय आहे? टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. ओके, लॉग मग इथे दोन तीन प्रॉब्लेम असेल. वाय इज इक्वल टू सॉरी लॉग ऑफ यम रेस टू एन असेल. काय असेल? लॉग ऑफ यम रेस टू एन. तर आपण इथे लिहितो एन इंटू लॉग यम, एन इंटू लॉग यम. त्यानंतर ई रेस टू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. म्हणजे हे काही रिझल्ट आहे हे आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. ओके, ह्या यामध्ये आपण बघणारच आहोत. याचा लेआउट काढून देतोय फक्त आपण काय काय अभ्यास करणार आहोत. त्यानंतर तीनमध्ये आहे इम्प्लिसिट. इम्प्लिसिट फंक्शन. इम्प्लिसिट फंक्शनमध्ये एक्स आणि वायच्या व्हॅल्यू बघा. प्रत्येक या प्रॉब्लेममध्ये कॉम्पोजिट फंक्शनमध्ये क्वेश्चन असणारे वाय इज इक्वल टू
इनवर्स मध्ये पण असणारे y इज इक्वल टू, लॉगरिथमिक मध्ये पण y इज इक्वल टू असणारे, इम्प्लिसिट फंक्शन मध्ये x आणि y डिपेंडेंट आणि इंडिपेंडेंट व्हेरिएबल एकत्र देणारे, आणि ते सॉल्व कसं करायचं त्यासाठी आपल्याला आहे इम्प्लिसिट फंक्शन. एक्झाम्पल देतो तुम्हाला मी, एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर प्लस थ्री एक्स स्क्वेअर इज इक्वल टू झिरो असेल तर फाइंड द डेरिव्हेटिव्ह, म्हणजे एक्स आणि वाय कसे आली तर एकत्र. इथं मात्र कसे असणार, वाय इज इक्वल टू, वाय इज इक्वल टू आणि वाय इज इक्वल टू. इम्प्लिसिट नंतर आहे पॅरामॅट्रिक, पॅरामॅट्रिक फंक्शन. मग काय असतं पॅरामॅट्रिक? आपल्याला मध्ये एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा आणि वाय इज इक्वल टू आर साईन थिटा आर द पॅरामॅट्रिक, हे आपल्याला म्हणतो काय म्हणतो त्याला पॅरामॅट्रिक इक्वेशन असं म्हणूया. मग एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आणि वाय इज इक्वल टू जी ऑफ एक्स, म्हणजे दोन फंक्शनचे सेपरेट का असेल फंक्शन दिले असेल, एक सेपरेट दिला असेल, ओळखायला सर्वात सोपा पॅरामॅट्रिक. तर याचे एक थेरम आहे, काय सांगतो थेरम, एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स अँड वाय इज इक्वल जी ऑफ एक्स, देन डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू डी वाय अपॉन, इथं टी घेऊया, पॅरामीटर चेंज करावं लागेल, एक्स लाईक नाही, डी वाय अपॉन डी टी होल डिवायडेड बाय डी एक्स अपॉन डी टी, हा एक थेरम आहे, हा एक काय आहे थेरम. त्यानंतर इम्प्लिसिट मध्ये आहे डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू वन अपॉन डी एक्स अपॉन डी वाय, दोन नंबर आहे. त्यानंतर आहे डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू डी वाय इंटू डी यू इंटू डी यू अपॉन डी एक्स, वेअर वाय इज इक्वल टू जी ऑफ यू असेल, वाय इज इक्वल एफ ऑफ जी ऑफ यू असेल किंवा जी ऑफ एक्स म्हणतरी चालेल काय अडचण नाही. तर डी वाय अपॉन डी यू इंटू डी यू अपॉन डी एक्स, ओके. त्यानंतर आहे पॅरामॅट्रिक थेरम नंतर आहे बघा आपला हायर ऑर्डर, हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. कोणता आहे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये काय असणार बघा, तर हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, वायचा डेरिव्हेटिव्ह घेतला तुम्ही डी वायचा डी वाय अपॉन डी एक्स, ओके. वायचा डेरिव्हेटिव्ह किती आला डी वाय अपॉन डी एक्स, परंतु परत मी जर या डी वाय अपॉन डी एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर मला मिळतो डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर, परत या डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर डी क्यूब वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर, म्हणजे एखाद्या फंक्शनचा हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेता येतो का, तर तो घेता येतो. थोडक्यात तुमचं व्हेलॉसिटी आहे ती आहे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आणि तुमचं जे ॲक्सलरेशन आहे ते आहे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. बघा का बरं, तुम्ही म्हणता रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम डी एक्स अपॉन डी टी व्ही, आणि ॲक्सलरेशन काय आहे रेट ऑफ चेंज ऑफ कोण, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी म्हणजेच कोण डी व्ही अपॉन डी टी, डी बाय डी टी ऑफ डी एक्स अपॉन डी टी दॅट इज इक्वल टू डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर. म्हणून तुमचं जे ॲक्सलरेशन आहे ते सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणून हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे फर्स्ट ऑर्डर, हा आहे तुमचा फर्स्ट ऑर्डर. एकदा डेरिव्हेटिव्ह घेतला म्हणून फर्स्ट ऑर्डर, दुसऱ्यांदा डेरिव्हेटिव्ह घेतला म्हणून सेकंड ऑर्डर, तिसऱ्यांदा घेतला तर थर्ड, आणि असं यंथ वेळेस घेतलं तर यंथ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. यावरचे बरेचसे प्रॉब्लेम आपल्याला काय करायचे आहेत, सॉल्व करायचे आहेत. बघा मग हा चॅप्टरमध्ये एवढं आपल्याला शिकायचं आहे, व्यवस्थितपणे बघावं लागेल. पहिलं आहे तुम्हाला कंपोजिट फंक्शन, यावरती एक थेरम आहे. इन्वर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, यावरती एक थेरम आहे. लॉगरिथमिकचे प्रॉब्लेम, यावरती फक्त प्रॉब्लेम आहे याच्यावरती थेरम नाही. इम्प्लिसिट फंक्शन, यावरती पण प्रॉब्लेम आहे थेरम नाही. पॅरामॅट्रिक मात्र एक थेरम आहे तो महत्त्वाचा आहे, आणि नंतर आहे लास्ट ऑर्डर हायर ऑर्डर, यामध्ये थेरम नाही. म्हणजे या चॅप्टरमध्ये तुम्हाला तीन थेरम आहेत, काय आहे तीन थेरमपैकी वन थेरम मस्ट बी आस्क इन एक्झाम, फोर मार्क पब्लिक थ्री मार्क्स, म्हणजे तीन ते चार मार्कासाठी या चॅप्टरवरती एक थेरम कंपल्सरी विचारला गेलेला आहे. बघा किती सोपं आहे बरं. मग या चॅप्टरमध्ये सुरुवातीला घेताना काही पिकअप करणार, काय पिकअप करणार की तीन थेरम महत्त्वाचे आहेत ना, मग ते आपल्याला व्यवस्थितपणे करायचेच आहे, ते व्यवस्थितपणे करून घ्या, त्याचा मिनिंग समजून घ्या की कंपोजिट फंक्शनच्या या थेरममध्ये आपल्याला का उपयोग झाला थेरम सॉल्व करून. तर यामध्ये आपल्याला असं सांगितलं की एकापेक्षा जास्त कंपोजिट फंक्शन तुम्हाला अवेलेबल असेल तर प्रत्येक वेळेस त्याचं डेरिव्हेटिव्ह काय करा, फाइंड आउट करा प्रोडक्ट नेम. नंतर इन्वर्स फंक्शन असेल, काय असेल इन्वर्स फंक्शन, त्याचा थेरम त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण कसा फाइंड आउट करतो ते आपल्या इथे घेणार आहे. लॉगरिथमिक फंक्शन, आणि मग हे सगळे प्रॉब्लेम एकत्र जर दिले ते ओळखायचे कसे, तर बघा दोन फंक्शन एकमेकात येत असेल तर ऑब्व्हियसली ते कंपोजिट असेल. त्यानंतर रेस टू मायनस वन ओळखायचा खूप चान्सेस छान आहे, इन्वर्स फंक्शन असेल. लॉगरिथमिक, दोन फंक्शन एकमेकाला रेस टू पॉवरने असतील,
दोन फंक्शन एकमेकाला रेस टू पावर ने असतील, और बघा लॉगर मध्ये चार पाच फंक्शन मल्टिप्लिकेशन ने असतील, एक तर पावर ने असेल किंवा चार पाच फंक्शन एकमेकाला मल्टिप्लिकेशन ने असेल तर लॉगरिथमिक. इम्प्लिसिट त्यापेक्षा सोपा, एक्स आणि वायचा व्हॅल्यू कंबाइंड टुगेदर येत असेल तर तो इम्प्लिसिट या मेथडने सॉल्व करायचा, एवढं लक्षात ठेवा. नंतर आहे पॅरामेट्रिक, एक्सची व्हॅल्यू सेपरेट दिली जाते, वायची व्हॅल्यू सेपरेट दिली जाते, पॅरामीटर टी असतो, मग हे ओळखायला पण कसं आहे पॅरामेट्रिक, मग त्याला हा थेरम तुम्हाला वापरावा लागेल. हायर ऑर्डरमध्ये ते दिलं जातं डी फाईन डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर, म्हणजे त्या डबल डिरेटिव्ह घ्यायचा आहे, दिलेल्या फंक्शनचं काय घ्यायचं आहे डबल डिरेटिव्ह. असा हा चॅप्टर डिफरन्सिएशन विभागला गेलेला आहे, त्याचा हा ट्री डायग्राम आहे. हा ट्री डायग्राम तुम्ही व्यवस्थितपणे आपल्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा, ज्याचं कारण असं की कंपोजिटपासनं हायर ऑर्डरपर्यंत जाऊ तर आपल्याला 1 मंथ लागतो विथ व्यवस्थित एक्सरसाइज सॉल्व करून. आणि मग मध्येच आपल्याला जर कुणी विचारलं गेलं की तुमचं डेरिव्हेटिव्हचं काय चालू आहे, तर आपलं उत्तर असं नको की काय चाललंय ते कोणालाच कळत नाही आहे. ओके, या पद्धतीने तुम्हाला त्यांना सांगता आलं पाहिजे की डिफरन्सिएशन या चॅप्टरमध्ये माझं कंपोजिट फंक्शन झालं आहे, मला इन्वर्स फंक्शन आमचं सुरू आहे, किंवा लॉगरिथमिक फंक्शन असं आहे. तुम्हाला पण समोर त्याला सांगता आलं पाहिजे की किती टाईप्स आहे, कोणता टाईप कसा ओळखायचा, किती थेरम आहे, कोणता थेरम बोर्डसाठी येऊ शकतो, म्हणजे थोडक्यात काय की त्या चॅप्टरची ब्लूप्रिंट तुमच्याकडे जर रेडी असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला अभ्यास करताना व्यवस्थित फिलिंग होते, तो चॅप्टर माझा कवर होत चाललाय असं पण वाटतंय. ओके, या पद्धतीने आपला काय हा डिफरन्सिएशन चॅप्टर आहे. या डिफरन्सिएशन चॅप्टरमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं रॉ मटेरियल असेल, ओके, सगळ्यात महत्त्वाचं रॉ मटेरियल असेल तर ते म्हणजे आहे फक्त आणि फक्त फॉर्म्युले. फॉर्म्युले जास्त नाही मित्रांनो, फक्त 20 ते 21 फॉर्म्युले व्यवस्थितपणे करा, ते काय डे बाय डे चेंज पण होत नाही. एकदा पाठ केलं तुम्ही इंजिनिअरिंगला जाऊ गेले तरी तो फॉर्म्युला तोच राहणार आहे, म्हणजे फक्त एकदाच तुम्हाला ते काय करायचे पाठ करायचे रिमाइंड करायचे, बाकी ते कायम कायम तेच राहणार आहे, बदल होणार एकदाच त्रास होईल पाठ होण्यासाठी, पण ते व्यवस्थितपणे करावंच लागेल. यानंतर आपण या चॅप्टरला लागणारे महत्त्वाचे थेरम दिलेलेच आहे मी, 3 थेरम आहेत, यासाठी लागणारे फॉर्म्युले ते तुम्हाला पाठच करावे लागतील. त्यासाठी एक सेपरेट पेज बनवा, त्या पेजवरती ते सर्व फॉर्म्युले राईट डाऊन करा. जोपर्यंत तुमचे पाठ होत नाही तोपर्यंत तो कागद तुम्ही तुमच्या समोर बाळगा, प्रॉब्लेम सॉल्व करता करता तुम्हाला तो ऑटोमॅटिक ते पाठ होणार आहे, रिवाईज होणार आहे. ओके, पण ते पाठ करा व्यवस्थित, ते नसेल तर इट इज नॉट क्लिअर, म्हणजे ते होऊ शकत नाही, ती कन्सेप्टच क्लिअर होणार नाही, ते फॉर्म्युले तुम्हाला काही प्रॉब्लेम पण सॉल्व होणार नाही. आणि हे टाईप मात्र काय करा व्यवस्थितपणे पाठ असू द्या की या चॅप्टरमध्ये काय थेरम आहे, कोणावरती थेरम आहे, किती टाईप्स आहे, ओळखायचे कसे. ओके, तर यानंतर आपण घेऊ त्याचे मग इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज. बघा हे सर्व आहे डेरिव्हेटिव्हचे आपले फॉर्म्युले, तर हे आपण 11th घेतलेलेच आहेत. डी बाय डी एक्स ऑफ कॉन्स्टंट, म्हणजे कोणत्याही संख्येचा डेरिव्हेटिव्ह हा नेहमी 0 असतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ एनी नंबर्स, म्हणजे तुम्ही कोणताही नंबर घ्या त्याचा डेरिव्हेटिव्ह 1 असतो. डी बाय डी एक्स ऑफ एक्स इज 1, एक्स स्क्वेअर इज 2x, एक्स क्यूब इज 3x² अप टू एक्स रेस्ट टू एन, म्हणजे एक्सच्या पॉवरमध्ये कोणताही नंबर घेतला, एक्स रेस्ट टू 100 घेतले तर एन म्हणजे 100 पुढे घेणार, इन टू एक्स रेस्ट टू 100-1 अशा पद्धतीने. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस्ट टू 1/2, आणि एक्स रेस्ट टू एनना म्हणजे 1/2 इंटू एक्स रेस्ट टू 1/2 हा तुमचा रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह. म्हणजे थोडक्यात काय, तर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह सिम्पली 1/2√x असा तुम्ही घेणार. काय घेणार, 1/2√x हा घेतला तरी चालतो, किंवा हा घेतला तरी चालतो, बेस्ट वे 1/2√x घेतला तरी चालेल. ओके, ई रेस टू एक्स जस्ट लाईक स्टुडंट, विद्यार्थ्याला किती सांगा की बाबा डेरिव्हेटिव्ह अभ्यास करा, नाही करणार. म्हणजे काय, ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतं नेहमी ई रेस टू एक्स, तोच प्रॉब्लेम पडत असेल. ए रेस टू एक्सचा ए रेस टू एक्स इंटू लॉग ए, साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, कॉस एक्सचा मायनस साईन एक्स, टॅन एक्सचा sec² x, कॉट एक्सचा मायनस cosec² x, कोसेक एक्सचा मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स इंटू या इंटू कॉट एक्स, साईन इनव्हर्स एक्सचा 1/√1-x² कॉस इनव्हर्स एक्सचा -1, साईन आणि कॉस इनव्हर्समध्ये फक्त मायनस आहे, टॅन आणि कॉटमध्ये पण प्लस आणि मायनस आहे, सेक आणि कोसेकमध्ये पण एक फक्त मायनसचा फरक आहे.
त्यानंतर प्रोडक्ट रूल तुम्हाला माहितीच आहे, डिव्हिजन रूल पण दिलाय, फॉर्म्युले, हां हे फॉर्म्युले आपल्याला लागणारे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करण्यासाठी. ई रेस्ट लॉग ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे सिम्पली एफ ऑफ एक्स, वन मायनस कॉस एक्स म्हणजे टू साईन स्क्वेअर एक्स बाय टू, हे तुम्हाला माहितीच आहे. साईन एक्स इज इक्वल टू टू साईन एक्स बाय टू इंटू कॉस एक्स बाय टू, त्यानंतर साईन ए प्लस बी, कॉस ए प्लस बी आणि टॅन ए प्लस बी. आणि टॅन साईनमध्ये कसा कन्वर्ट करायचा आणि साईन कॉसमध्ये साईन टॅनमध्ये कसा कन्वर्ट करायचं, दोन तीन फॉर्म्युले लागणार आहेत आपल्याला, ते आपण त्या त्यावेळेस बघणार आहोत. तेव्हा मेन काम तुमचं एवढंच आहे की दिलेले फॉर्म्युले व्यवस्थितपणे पाठ करा, की जेणेकरून मी तुम्हाला म्हटलं टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, तुम्ही लगेच सांगणार सर सेक्स स्क्वेअर एक्स. तुम्हाला विचारलं सर ई रेस्ट टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, तुम्ही सांगणार की सर ई रेस्ट टू एक्सचा ॲज इट इज ई रेस्ट टू एक्स. आणि फक्त आता इथे बदल एवढेच होणार आहे, बघा हे झाले फॉर्म्युले, परंतु जर ई रेस्ट टू इथ एफ ऑफ एक्स असेल तर इंटू एफ, ते आपण घेऊया, त्याचा नो प्रॉब्लेम, आपण त्यावेळेस तुम्हाला मी सांग. पण हे आहे तुमचे स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह, व्यवस्थितपणे काय करून घ्या, लिहून घ्या, नोटबुकवरती लिहा, त्याला एक सेपरेट पेज बनवा, त्यावरती सर्व फॉर्म्युले लिहा. जोपर्यंत चॅप्टर संपत नाही तोपर्यंत तुम्ही ते फॉर्म्युले तुमच्या डोळ्यासमोर सुद्धा अभ्यास जिथं करते तिथं चिटकून ठेवा, की जेणेकरून ते पाठ होतील, रिमाइंड होतात, पाठ होतात, जेवढे तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार तेवढे ते फॉर्म्युले तुमचे पाठ होणार, अदरवाईज होणार नाही. तेव्हा व्यवस्थितपणे दिलेले प्रॉब्लेम काय करा, पाठ करा. ओके, थँक्यू.